षडायश्या एक दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातला मुख्य सूत्रधार कधी पकडणार? हमीद दाभोळकर यांचा सवाल. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले डी एस कुलकर्णी यांच्या भाऊ मकरंद कुलकर्णीला अटक. बॉम्बस्फोट करणाऱ्या हिंदू संघटनेच्या समस्त हिंदूंच्या प्रतिनिधी नाहीत, माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांचं मत. आणि नेहमी दुसऱ्यांचे कान टोचण्यात पारंगत असलेल्या पुणेकरांना त्यांच्या स्टाईलने पुणे पोलिसांनी दिलं उत्तर. आता बातम्या सविस्तराने. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची मुख्य मारेकरी कधी पकडणार असा सवाल हमीद दाभोळकर यांनी उपस्थित केला आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या निर्गुण खुनाला येत्या 20 ऑगस्टला 6 वर्ष पूर्ण होत आहेत. उच्च न्यायालयाने अनेक वेळा फटकारल्यानंतर गेल्या वर्षी सीबीआयने सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला अटक केली. मात्र यातील मुख्य सूत्रधार कोण आहे त्यांना पकडण्याची मागणी अनिसने केली आहे. राज्यभरामध्ये देखील याबरोबर अनिसच्या कार्यकर्ते डॉक्टर दाभोळकरांचे सूत्रधार कधी पकडले जाणार याविषयी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करणार आहेत. आणि या पलीकडे जाऊन या डॉक्टरांची आठवण काढणं हे केवळ निषेधाचा कार्यक्रम नसून सांगली कोल्हापूरमध्ये ज्या ठिकाणी पुरांनी खूप मोठ्या प्रमाणात जनता बाधित झालेली आहे तर त्या पूरग्रस्तांना मदत करून तिथले आमचे कार्यकर्ते हे 20 तारखेला डॉक्टर दाभोळकरांची आठवण जागवण्याचा प्रयत्न करतील. एका मर्यादेपर्यंत येऊन सीबीआयचा तपास थांबल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जरी मागच्या 20 तारखेच्या आसपास डॉक्टरांचे संशयित मारेकरी सीबीआयनी पकडले असले तरी त्यामागचे सूत्रधार अजून पकडले गेलेले नाहीत. आणि दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चारही खुनांच्यामध्ये एकसारखं साम्य असल्यामुळे त्यामागचे सूत्रधार लवकरात लवकर पकडले गेले नाहीत तर विवेकवाद्यांना असलेला हा धोका अजूनही कायम राहतो आणि म्हणून ते सूत्रधार लवकर पकडले जावेत. दुसरी बाब अशी आहे की काही लोक तपासातल्या दिरंगाईमुळे त्यांना जामीन मिळायला लागलेला आहे, काहींच्यावरती चार्जशीट अजूनही दाखल झालेली नाही आहे, तर ती सीबीआयनी लवकरात लवकर करावी. आणि ज्या ठिकाणी हे पिस्तूल मोडून तोडून टाकण्यात आलं मुंबईतल्या खाडीमध्ये ते शोधण्यासाठीच्या शासकीय परवानग्या गेले 8-9 महिने अजून सीबीआय मिळवू शकलेली नाही आहे, त्यामुळे त्या लवकरात लवकर मिळवून ते पिस्तूल शोधून चार्जशीट दाखल जर करण्यात आली आणि सूत्रधारांना पकडण्यात आलं तर एका लॉजिकल कन्क्लुजन ही केस जाऊ शकेल असं आम्हाला वाटतं. यावेळी महाराष्ट्र अनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, पुणे शहर अध्यक्ष श्रीपाल ललवाणी आदी उपस्थित होते. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले डी एस कुलकर्णी यांच्या भावाला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. अमेरिकेला पळून जाण्याच्या तयारीत असताना ही कारवाई करण्यात आली आहे. मकरंद कुलकर्णी यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयाने त्यांना 17 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी एस के दाम्पत्य अटकेत आहेत. त्यांना पुणे पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली होती. 2500 हून अधिक गुंतवणूकदारांची 230 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डी एस के आणि त्यांच्या नातेवाईकांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीपक कुलकर्णी हे डी एस के डी एल कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन होते. 2008 आणि 2009 त्यांनी जमीन खरेदी व्यवहारामध्ये जवळपास 184 कोटीचा अपहार केल्याबाबतचे साठी दोषारोपपत्रही दाखल करण्यात आलं. ते याच्यातला जो एक आरोपी होता मकरंद कुलकर्णी त्यांचे भाऊ होते, तर हे इंग्लंडला जात असताना लुकआउट नोटीस दिल्यामुळे ते इंग्लंडला जात असल्याची माहिती कळाली. तात्काळ पोलीस रवाना करण्यात आले आणि पोलिसांनी लगेच त्यांना ताब्यात घेऊन आज कोर्टापुढे हजर केला. यामध्ये प्रामुख्याने कोर्टापुढे 9 मुद्दे मांडण्यात आले की या जमीन गैरव्यवहारामध्ये त्यांचा सहभाग, त्यांच्या खात्यामध्ये जे काही पैसे गेलेले आहेत, त्यांचे विविध बँकांमध्ये असलेले बँक खाते आणि हा जो काही पैसा इतरत्र बँकांमध्ये फिरलेला आहे या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना जाणून घ्यायची असल्यामुळे कोर्टाने आता 4 दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे. हिंदू संघटना देखील बॉम्बस्फोट करू शकतात यावर कोणी हिंदू बोलायला तयार नाही. बॉम्बस्फोट करणाऱ्या हिंदू संघटना या समस्त हिंदूंच्या प्रतिनिधी नाहीत हे जोपर्यंत प्रत्येकाच्या मनात न जाणार नाही तोपर्यंत चर्चा होऊ शकणार नाही असं मत माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी व्यक्त केलं आहे. ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लिम लटकले या एस मुस्लिम यांच्या पुस्तकाचं प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आलं. त्यावेळी माजी मुख्य सचिव रत्नाकर उपस्थित होते. निवृत्त IPS सुधाकर गायकवाड देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने विरोध केला होता. पुस्तकामुळे कोणाला असं म्हणून म्हणता येऊ नये की ब्राह्मण्यवाद आज त्याला तुम्हाला पर्यायी शब्द काहीतरी दुसरा मिळाला तर जास्त योग्य ठरेल. मी तर असं म्हणेन की मला तर जे अनुभव आले आहेत त्या सर्कलमध्ये, अर्थात हे अनुभव लिमिटेड असतात, ज्या सर्कलमध्ये तुम्ही असता त्याच्यावरती ते अवलंबून असतात. मला तर असे अनुभव आले आहेत की ब्राह्मण जे आहेत त्यांच्यापेक्षा जे इतर आहेत हिंदूंमधले ते मला जास्त कडवे आणि जास्त मुस्लिम विरोधक दिसलेले आहेत कायम.
आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु आपण आता त्या ब्राह्मण्यवादाला चिकटून आहोत, कारण त्याच्यात एक वेगळा अर्थ कन्वे केला आहे, तोही जस्टिफाईड आहे, कारण हिंदू धर्माचे पौरोहित्य करणारे ब्राह्मण होते, त्यामुळे ती लीडरशिप त्यांच्याकडे होती. आता परिस्थिती अशी आहे, मला जर असहिष्णुता मला जर दिसते जास्ती, तर ती मला इतर वर्गात जास्ती दिसलेली आहे. आणि हा जो बायसचा मुद्दा आहे, तर हा ह्याच्याबद्दल मला असं वाटतं की हा फार गंभीर मुद्दा आहे. इंडिव्हिज्युअल केसेस तर त्यांनी जे म्हटलं आहे आपण त्यांचं जरी मान्य केलं, तरी एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते. त्यांचं समजा बरोबर असेल, हा जजमेंट चुकीचा असेल, पण अशा रीतीने आपलं काम चालणार नाही, कारण आपल्याकडे एक तपास यंत्रणा आहे, एक न्याय यंत्रणा आहे. 100 लोकांनी सांगितलं हा जजमेंट चुकीचा आहे, त्याचा काय उपयोग नाही, कारण आपण सगळेच सनिश्चित मार्गाने जाणार. आपल्याला तेही मान्य करणं भाग आहे की निर्णय शेवटी बंधनकारक आहे तो त्याच कोर्टाचा. तुम्ही आम्ही डिस्कस करून काय उपयोग होणार नाही आहे. आणि उद्या त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या चांगल्या आहेत, परंतु त्यात समजा अगदी सुप्रीम कोर्ट जजचा आयोग जरी नेमला, तरी त्या आयोगाला तशी ही क्षमता काही नाही की शिक्षा द्यायची किंवा खऱ्या कल्प्रिसना पकडायची. पुन्हा तो निर्णय खालच्या लोअर लेवलच्या न्यायाधीशावरती बंधनकारक नसणार, कारण नेहमी दुसऱ्यांचे कान टोचण्यात पारंगत असलेल्या पुणेकरांना त्यांचाच गुण वापरून पुणे पोलिसांनी धडा शिकवण्याचा निर्णय घेतलाय. कारण आता नियम तोडणाऱ्या पुणेकरांवर सतर्क पुणेकर ऍपच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे. पुण्यात दिवसेंदिवस बेशिस्त वाहन चालकांची संख्या वाढू लागली आहे, त्यामुळे पुणे पोलिसांची डोकीदुखीही वाढू लागली आहे. या पुणेकरांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचं पुणे पोलिसांनी ठरवलं आणि एक नंबर शक्कल लढवली आहे. कोणत्याही वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनाचा नंबर आणि छायाचित्र सतर्क पुणेकर या ऍपच्या माध्यमातून पाठवणाऱ्या पुणेकरांना आता पुणे पोलीस बक्षीस देणार आहेत. थोडक्यात काय तर चूक दाखवा आणि बक्षीस मिळवा. मात्र वाहतुकीच्या कोणत्या नियमांचं उल्लंघन केल्यास ही कारवाई होणार आहे ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. सिग्नल तोडणे, नो पार्किंगमध्ये गाडी लावणे, ट्रिपल सीट असणाऱ्यांवर ही कारवाई होणार आहे, झेब्रा क्रॉसिंग करणाऱ्यांवर सुद्धा ही कारवाई होणार आहे, सीट बेल्ट न लावल्यामुळे कारवाई होणार आहे आणि वाहन चालवताना फोनवर बोलणाऱ्यांवर सुद्धा ही कारवाई होणार आहे. तर या नियमांचं उल्लंघन केल्यास ही कारवाई होऊ शकते. आतापर्यंत 5,000 पुणेकरांनी या ऍपला डाउनलोड केला आहे. पुणे तिथे काय होणे असं आपण नेहमीच म्हणतो, कारण पुणेकर वेगवेगळ्या माध्यमातून नेहमी चर्चेत असतात. आता पुणेकर चर्चेत येण्याचं कारण तसं आहे, कारण पुणे पोलिसांकडनं सतर्क नावाचं ॲप काढण्यात आलेलं आहे आणि या माध्यमातून जे बेशिस्त वाहन चालक आहेत, नियमांचं भंग करणारे जे वाहन चालक आहेत, त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे. तर कारवाई अशा पद्धतीने होणार आहे, कारण पुणेकरच आता तो फोटो काढून सतर्क या ॲपवर टाकणार आहेत, त्यामुळे पुणेकरांनाच आता सतर्कतेचा इशारा पुणे पोलिसांकडनं देण्यात आला आहे. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया, दिनमान न्यूज, पुणे. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीत ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. MBA प्रवेश प्रक्रियेत दिरंगाई होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होते. सीट मॅट्रिक्स आणि DTE कारभारामुळे विद्यार्थ्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. MBA प्रवेश प्रक्रियेच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वायला जाईल की काय अशी भीती या विद्यार्थ्यांना वाटतीये. 1 ऑगस्टला सुरू होणारं कॉलेज आतापर्यंत सुरू झालंच नाही. DTE आणि सीट मॅट्रिक्समुळे हा सर्व गोंधळ उडालाय आणि आता ही बाब न्यायालयीन झाल्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य आता धोक्यात आलंय. पाहूयात विद्यार्थी काय म्हणतायत. काही इश्यू झालेत, 2-3 इश्यूज आहेत. त्यामध्ये जे सीट मॅट्रिक्सचा जो इश्यू आहे एका कॉलेजचा, JBMS मुंबईचं जे कॉलेज आहे, त्यामुळे हा सगळा इश्यू झाला आहे. आणि DTEचा जो कारभार आहे ह्यामध्ये, तो खूपच आंधळा कारभार आहे असं म्हणण्यात येईल. कारण आमचं जे प्रोसेस जी 1 महिन्यात कम्प्लीट होऊन आमचं कॉलेज 1 ऑगस्टला चालू व्हायला हवं होतं, ते आत्ता 1 ऑक्टोबरपर्यंतही जाऊ शकतं, कारण अजूनही आम्हाला कॉन्क्रीट डेट अशी काही दिलेली नाही आहे. कारण हा इशू पहिल्यांदा हायकोर्टात गेला, त्यानंतर सुप्रीम कोर्टात गेलेला आहे. आणि ह्यामध्ये जे 30,000 ते 40,000 मुलं आहेत, त्यांचं करिअर सगळं ह्यावरती स्टेकवरती लागलेलं आहे. ह्यामध्ये इश्यू असा झाला की जे कॉलेज आहे JBMS, त्यांनी कुठली नोटीस न देता सीट मॅट्रिक्स ह्यावर्षी चेंज केलं आहे, कारण त्यांची ऑटोनॉमी चेंज झालं आहे. आणि त्यामुळे असं झालं आहे की जे मुंबई युनिव्हर्सिटी आहे त्यांना 70% जागा ते देत आहेत आणि बाकीच्या युनिव्हर्सिटीला 15%.
आणि ऑल इंडियाला 15%. तर त्यामुळे जे दुसरे जे मुलं आहेत मुंबई युनिव्हर्सिटी सोडून, त्यांनी हायकोर्टामध्ये ह्याबद्दल याचिका दाखल केली आणि हायकोर्टाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला. ह्यामध्ये ऑलमोस्ट एक महिना गेला आणि ज्यांना ह्यामध्ये कॅप राऊंड झाला पण होता त्या मुंबईच्या मुलांना सीट्स पण मिळाल्या. आणि ह्यामध्ये परत झालं असं की त्यांच्या सीट्स गेल्या आता मुंबईच्या मुलांच्या, तर ते परत सुप्रीम कोर्टामध्ये गेले. त्या मुलांनी सुप्रीम कोर्टाला असं हे केलं की आम्हाला सीट्स मिळाल्या होत्या, आमचं आत्ता जात आहे. हे 30 मुलं आहेत फक्त आणि अदर त्यांचे 9 मुलं, तर टोटल 30 to 40 मुलांसाठी जवळपास 40,000 मुलांचं त्यांनी 3 महिने ऑलरेडी वेस्ट केलेत. आणि अजूनही 1-1.5 महिना पुढे जाऊ शकतो कारण आमच्याकडे कॉन्क्रीट डेट अशी काहीच नाही आहे. कारण डेट्स आम्हाला दिल्या जातात, म्हणजे DTE एवढं इनकॉम्पिटंट बनतं ह्यामध्ये की आम्हाला एक डेट दिली जाते की तुम्हाला ह्या ह्या डेटला तुमचा रिझल्ट लागेल, तुमचा फर्स्ट राऊंड लागेल आणि कॅप राऊंडचा. त्यानंतर आम्हाला रात्री 12 वाजता एक मेसेज येतो, फक्त नोटिफिकेशन येतं की डेट पुढे गेली आहे, 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, आत्ता तर 14 डायरेक्ट त्यांनी 28 केले. आणि ह्यात ते फक्त हात वर करतात की सुप्रीम कोर्टात आहे, हायकोर्टात आहे. मग म्हणजे एका कॉलेजमुळे पूर्ण प्रोसेस जर हायजॅक होत असेल तर ह्यात नुकसान जे आमचं होत आहे त्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे, हा आमचा प्रश्न आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात माणसाचा संवाद कमी झालाय. माणसं एकमेकांशी बोलण्यापेक्षा मोबाईल आणि त्यासारख्या इतर तंत्रज्ञानावर अधिक वेळ घालवतात. संवाद साधण्यासाठी शब्दांपेक्षा आज चित्र आणि दृश्यांचा अधिक वापर होत असून समाजाची शब्दहीन संवादाकडे वाटचाल होत आहे असं मत ज्येष्ठ साहित्यिक भाषातज्ञ डॉक्टर गणेश देवी यांनी व्यक्त केलंय. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष जस करंदीकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित माध्यमातील बदलती भाषा या विषयावर डॉक्टर गणेश देवी यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. आज तरुणांना नोकरी नसेल तर त्याचा राग येत नाही, परंतु इंटरनेटचा वेग जर कमी झाला तर त्याचा राग येतो. हा मानसिकतेचा नव्हे तर समाजाच्या बदलत्या गरजांचा परिणाम आहे, त्यामुळे समाजाची ही भाषा बदलत आहे. याचंच प्रतिबिंब आज आपल्याला रोजच्या जगण्यामध्ये आणि वर्तमानपत्राच्या भाषेमध्येही पाहायला मिळते. 17व्या शतकातला महिला वृत्तपत्राचा किंवा 18व्या शतकामध्ये रामलर आणि कॅटलर वगैरे जे इंग्लंडच्या पॉप्समध्ये बसून लोकांना दिवसाची बातमी समजेल अशा प्रकारची सुरुवातीची होती. त्या काळापासून हे 21व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत आपण फार मोठा प्रवास करून अशा ठिकाणी पोहोचलेलो की आपल्या सगळ्यांच्या पुढं. पुण्यात प्रथमच मिस्टर अँड मिस पुणे एथेस्टिक ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी 20 स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचलेत. स्वतः ब्लॉगर आणि फिटनेस प्रेमी असलेले स्टारस्ट्रक एंटरटेनमेंटचे डायरेक्टर सोहेल सहियद यांनी ही अनोखी संकल्पना पहिल्यांदाच तयार केली आहे आणि ती पुण्यात आणली आहे. प्रिया राणा मॅनेजिंग पार्टनर स्टारस्ट्रक एंटरटेनमेंट यांचा देखील यामध्ये समावेश आहे. बॉडी बिल्डिंग केवळ आपल्या शरीराचं प्रदर्शन करण्याबद्दल नाही तर आमच्या स्पर्धकांना एक ब्रँड होण्यासाठी आणि संपूर्ण भारतभरात ओळखण्यास मदत करण्याचा आमचा मानस असल्याचं मत यावेळी सोहेल सय्यद यांनी व्यक्त केलं आहे. पिंपरी चिंचवड शहरात राहणाऱ्या चौगुले कुटुंबियांनी मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त करत मोफत चहा ठेवला होता. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि समाजात वेगळा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचं कुटुंबियांकडनं सांगण्यात आलंय. गुरुवारी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत या मोफत चहाचा आस्वाद तब्बल 2,900 नागरिकांनी घेतला आहे. चौगुले कुटुंबात 2 दिवसांपूर्वी मुलीने जन्म घेतलाय. तिचा सन्मान आणि आदर करत मोफत चहा देण्याची संकल्पना राऊत कुटुंबाने ठेवली आहे. मोफत चहा देऊन त्यांनी मुलगी जन्माचं केलेलं स्वागत आणि नागरिकांनी दिलेला प्रतिसाद खरंच कौतुकास्पद आहे. पिंपरी चिंचवड शहरातील रत्न अमृततुल्य चहा सेंटरमध्ये मोफत चहा ठेवला होता. ते स्वप्नील चौगुले आणि अक्षय राऊत यांच्या मालकीचं आहे. आमचे मोठे बंधू स्वप्नील यांना काल कन्यारत्न प्राप्त झालं, त्याबद्दल आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना मोफत चहा सकाळी 7 ते संध्याकाळी 10 पर्यंत ठेवलेलं आहे. समाजामध्ये ज्या स्त्री भ्रूण हत्या होतात त्या रोखण्यासाठी त्यात एक छोटंसं योगदान म्हणून आपण समाजाला काहीतरी देणं लागतं या भावनेतून आपण हा उपक्रम ठेवलेला आहे की लोकांनी कन्यारत्न प्राप्त झाल्यावर तिचं हत्या न करता चांगल्या प्रकारे सांभाळ करावा यातून आपण हे ग्राहकांना सांगत आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातील नागरिक मुलगी झाली की नाक मुरडतात. मुलीला जन्म देतात परंतु त्यानंतर मात्र तिच्या आईला मुलगा का होत नाही म्हणून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जातो. मुलगाच वंशाचा दिवा होऊ शकतो असं समजलं जातं. काही बहादर तर गर्भातच मुलीचा गळा घोटून जीवे ठार मारतात. राज्य शासनाकडनं मुलींसाठी अनेक योजना राबवल्या जातात मात्र त्या अनेकदा फोल ठरल्याचं समोर देखील आलंय. त्यामुळे चौगुले आणि राऊत कुटुंबाने मुलगी जन्माचं स्वागत करण्यासाठी योग्य ते पाऊल उचलत केलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.
भारतीय स्वातंत्र्याचा 72वा वर्धापन दिन राज्यपाल के विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात पार पडलाय. पुणे विधानभवनाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, निवृत्त अधिकारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राज्यपाल विद्यासागर राव यांनी पोलीस पथकांची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. याशिवाय अन्य मान्यवरांनी अधिकारी यांना शुभेच्छा दिल्यात. सर्वप्रथम मी स्वातंत्र्य दिनाच्या सर्व जनतेला शुभेच्छा देतो. राष्ट्रपती पदक हे पोलीस मेडल जे मला मिळालेलं आहे तो सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण सेवा केल्याबद्दल मला हा सन्मान प्राप्त झालेला आहे. यासाठी विविध कठोर परिश्रम घ्यावे लागलेले आहेत. अहोरात्र मेहनत करणाऱ्या अधिकाऱ्यांचा शिफारस आमचे वरिष्ठ अधिकारी करत असतात. मी माझ्या सेवाकाळामध्ये कोठेवाडीसारख्या प्रकरणामधील प्रमुख आरोपी दारा सिंगला पकडण्यासाठी खूप अहोरात्र शोध घेऊन त्याला मी पकडलेलं होतं. त्याशिवाय नाशिकचा जो सातोटे हत्याकांड आहे त्या सातोटे हत्याकांडसुद्धा म्हणजे उघडकीस आणण्यासाठी आणि त्यामधील आरोपी अटक करण्यासाठी माझी सत्व महत्त्वाची भूमिका होती. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मुख्य सूत्रधार कधी पकडणार? हमीद दाभोळकर यांचा सवाल. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले डीएस कुलकर्णी यांचा भाऊ मकरंद कुलकर्णीला अटक. बॉम्बस्फोट करणाऱ्या हिंदू संघटना या समस्त हिंदूंच्या प्रतिनिधी नाहीत, माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांचं मत. आणि नेहमी दुसऱ्यांचे कान टोचण्यात पारंगत असलेल्या पुणेकरांना त्यांच्या स्टाईलने पुणे पोलिसांनी दिलं उत्तर. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.